देवळाली मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सरोज आयरे यांनी त्यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ शिगवे बोवले गावातील मारुती मंदिर तसंच विविध गावांमधील दौऱ्याने केला. प्रचारादरम्यान महिलांनी ठिकठिकाणी त्यांचं औक्षण केलं. सरोज आयरे यांना गावागावातून वाढलेल्या समर्थनाने प्रचाराची रंगत वाढली आहे. महायुतीच्या देवळाली मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सरोज आयरे यांनी सकाळी देवळाली कॅम्प भागातील चर्चमध्ये प्रार्थना करत प्रचाराला प्रारंभ केला. त्यानंतर शिगवे बौला येथील मारुती मंदिरात दर्शन घेतलं आणि गावांमधून रॅली काढली. ठिकठिकाणी त्यांचं फटाक्यांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आलं. शिगवे बौल्यासह वॉर्ड क्रमांक 7 मेढे आणि गावंडेमाळा, सह्याद्रीनगर, चारणवाडी, नवजीवन सोसायटी, वाल्मिक मंदिर, देवळाली कॅम्पमधील वॉर्ड क्रमांक 4 तसंच अन्य विविध भागांमध्ये प्रचार दौरा काढण्यात आला. रविवार बाजार, गवळीवाडा, अण्णाभाऊ साठेनगर, स्टेशनवाडी, विजयनगर या भागामध्ये प्रचार रॅली काढून सरोज आयरे यांनी मतदारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. आमदार सरोज आयरे यांनी देवळाली मतदारसंघात विविध विकास कामे मंजूर करून आणली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भगुरदेवी मंदिर रोड त्याचे काँक्रिटीकरण करून वाहतुकीस तो सुरळीत केला. तसंच आर्थिक टंचाई असतानासुद्धा 80 कोटी रुपयांचे पाईपलाईनचे काम मंजूर करून आणले आहे. 35 ते 36 खेडेगावातून शहराला जोडणारे रस्ते सरोज आयरे यांनी सुरळीत केलेत. प्राथमिक आरोग्य केंद्राची भगूर येथे स्थापनाही केली. त्यांनी केलेल्या विकास कामांमुळं ठिकठिकाणी मतदारसंघात ही जणू विजयाची नांदी समजली जाते. शिगवा गावाचं नियोजन सकाळी पहिले त्याच्या अगोदर चर्चमध्ये गेलो होतो. चर्चमध्ये सुद्धा तिथं हाच प्रतिसाद बघायला मिळाला. शिगवा गावानंतर गावंडेमाळा, मेढेमाळा, आणखी मळे विभाग इथं सुद्धा सकाळी 9 वाजेपासून महिला तिथं ताईंची वाट बघत होते. आणि त्याच्यानंतर सह्याद्रीनगर, चारणवाडी हा सर्व परिसर करत आम्ही 6 नंबर चाळ, आपली 6 चाळ आमची नवजीवन सोसायटी हा भाग करत आता इथपर्यंत आलेलो आहे. सांगायचं तात्पर्य एवढं का ताई काय आजच आल्या आणि म्हणून लोक बाहेर आले नाही. मागच्या 5 वर्षापासून सतत लोकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये ताईंचं येणं सहभाग आहे आणि कामांच्या माध्यमातून ताई मागच्या 2.5 वर्षामध्ये ह्या भागामध्ये सर्व परिचित आहे. महायुतीचं काम आहे, इथल्या स्थानिक नगरसेवकांचं काम आहे, त्या कामाच्या पाठबळावर आणि ताईंनी जो आता इथं कामांचा उच्चांक गाठलेला आहे सर्वच वॉर्डांमध्ये, ती कामं सांगण्यासारखे किती घे मी बाईटमध्ये नाही सांगू शकत. लोक त्याची प्रचिती, त्याचं कर्ज रूप जे ऋण आहे फेडायचं काम, ताईंच्या कामाची पावती हे 20 तारखेला घड्याळ या निशाणीवर बटन दाबून मोठ्या मताधिक्याने, ऐतिहासिक मताधिक्याने ताईंना निवडून देतील हा मला किती ठाम विश्वास आहे. सामोरे जाण्यासाठी ज्यांनी विकास केला ह्या मतदारसंघामध्ये त्या ह्या मतदाराच्या लाडक्या आमदार सरोजताई आयरे यांना भरघोस मताने निर्णय जनतेने निर्णय घेतलेला आहे निवडून देण्यासाठी आणि त्या भरघोस मताने निवडून येतील अशी मी आपणास गवाही देतो. प्रशांत जेजुरकर, दिशानूज, नाशिक रोड.